पंतप्रधान म्हणतात त्या ह्युस्टनच्या भाषणात की भारताने जगाला बुद्ध दिला, बुद्ध दिला पण बुद्ध उपयोगाचा नाही, अजिबात उपयोगाचा नाही. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आणि थोडं मागे जायचं असेल तर हो भगवान श्री कृष्ण. ततो युद्धा युजस्व दैवं पापमोक्षति. आणि ती अधर्म सत्य या सगळ्यांची कत्तल करून जगाच्या पाठीवरती विश्वाचा संसार नीट चालवण्याची जबाबदारी ज्या देशावरती भगवंता दिली, तुझ्या मातेने दिली, त्या देशाचं नाव आहे परमपवित्र भारत माता. त्यासाठी शिव छत्रपती संभाजी महाराजच पाहिजे. पंतप्रधान चुकीचं बोलले, हे चुकीचं बोलले, हे त्या दुरुस्त महाराष्ट्र करू शकतो, शिवछत्रपतींची परंपरा करू शकते. भारताने जगाला काय दिलं असं जेव्हा आपण जागतिक व्यासपीठावर जाऊन बोलतो तेव्हा आपण अत्यंत अभिमानाने गौतम बुद्धाचं नाव घेतो, महावीर जैनांचं नाव घेतो. ह्याच देशाने, ह्या महाराष्ट्राने नथुरामांनी विडे पण दिले, दुर्दैव आहे आमचं. पण ह्या विडेला आवर घालावं, जगाच्या चांगल्या एखाद्या डॉक्टरला दाखवा आता यांना. शिवाजी महाराजांचं नाव घेत घेत जात व्यवस्थेमध्ये आग लावण्याचं काम, जात संघर्ष पेटवण्याचं काम, विद्वेष वाढवण्याचं काम हे करतायत आणि सरकार त्याचं छुप समर्थन करतंय, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. तथागत गौतम बुद्ध हे जगभर शांतीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यांना त्यांचा शांतीचा संदेश हा जगभर प्रसिद्ध आहे. आता संभाजी भिडे हे जे दंगलखोर आहेत ह्या माणसाला शांतीचं प्रतीक चालणारच नाही आहे, हे खूप स्वाभाविक गोष्ट आहे. संभाजी भिडे हा डेमोक्रेसी मानणारा किंवा लोकशाही मानणारा माणूस नाही आहे, त्याला इकडच्या लोकशाहीचं किंवा न्यायालयाचं मान नाही आहे, तर तो आचारसंहिता काय मानणार आहे?